सगळ्यांनी ससा आणि कासवची गोष्ट ऐकली आहे ना. सो ती गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ससा आणि कासव शर्यत लावतात, मग ससा पुढं पुढं पळत जातो, त्याला हराळी दिसते, तो खातो, मग झोपतो, कासव हळूहळू जातं आणि ती शर्यत जिंकतं. काय मॉरल ऑफ द लेसन, मॉरल ऑफ द स्टोरी? स्लो अँड स्टडी विन द रेस, बरोबर आहे. त्याच्या पुढचं व्हर्जन मी ऐकलं होतं, त्या व्हर्जनमध्ये असं होतं की ससा हुशार होतो, मग म्हणतो की आता परत रेस लावूयात, मग आता झोपायचं नाही, मग खूप स्पीडनं धावत जातो ससा, हा कासव हळूहळू येतं, स्पीडनं धावून तो शर्यत जिंकतो. याचा अर्थ काय? मॉरल, फास्ट अँड कन्सिस्टंट, ऑलवेज बीट द स्लो अँड स्टडी. त्याच्या पुढचं व्हर्जन मी ऐकलं होतं की कासव ठरवतं की आता आपण थोडी वेगळी आयडिया करायची, ट्रॅक चेंज करायचा आणि परत चॅलेंज देतं. ससा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणतो की ठीक आहे, मी परत तुझ्यावर रेसला तयार आहे. पण ससा कासवानं जो मार्ग ठरवलेला असतो त्याच्यात मध्ये नदी असते, आणि मग ससा धावत धावत जातो नदीच्या काठावर येऊन पाहतो की पाणी आहे, त्याला पोहता येत नाही आहे, त्यामुळे तिथंच थांबतो. कासव हळूहळू येतं नदीमधनं, नदी क्रॉस करतं आणि शर्यत जिंकतं. म्हणजे काय? आयडेंटिफाय युअर कोअर कॉम्पिटन्सीस, युअर पोटेन्शियल, अँड देन डिसाइड युअर स्ट्रॅटेजीज, प्लॅन युअर लाईफ अकॉर्डिंगली. तर हा तिसरा लेसन आणि लास्ट लेसन सगळ्यात, त्यात चौथा व्हर्जन असा आहे, एवढी सगळी शर्यत खेळता खेळता ससा आणि कासव मित्र होतात आणि ते एकत्र रेस धावायचं ठरवतात. आणि मग जमिनीवरची रेस ससा कासवाला पाठीवरती घेतो आणि धावत धावत जातो, आणि नदीमध्ये कासव सशाला पाठीवरती घेतं आणि पोहत पोहत जातं, आणि दोघं रेकॉर्ड टाईममध्ये शर्यत जिंकतात. दिस इज टीम. टीम इज फुल फॉर्म टुगेदर, एव्हरी वन अचीव्ज मोर. सो हे कॉन्सेप्ट मला इथं प्रत्येक दगडामध्ये, भिंतीमध्ये, माणसामध्ये, सगळ्या चराचरामध्ये दिसत आहेत. आणि आपली संस्कृतीच आहे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचील तोते लाहो प्राणी जातं, खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे वाईटपणा निघून जाऊ दे, वाईट माणसं निघून जायला गरज नाही. आम्ही गुन्हेगारी नष्ट करायचं, गुन्हेगारांना नष्ट करायचं, त्यातली गुन्हेगारी नष्ट केली पाहिजे, वाईटपणा नष्ट केला पाहिजे, अंधार दूर केला पाहिजे, प्रकाशाकडे गेलं पाहिजे, सत्सद विवेक बुद्धीकडं प्रवास केला पाहिजे. अशा पद्धतीची ही संस्कृती या ठिकाणी वाढताना दिसते आहे. खूप आनंद होतो आहे. मुलांना फक्त काही सवयी लावणं खूप महत्त्वाचं आहे, कारण अलीकडं इंटरनेटचं जग आहे आणि खूप विचित्र आणि भयानक अशा पद्धतीच्या गोष्टींना पोलीस खात्यात असताना सामोरे जावं लागतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, वॉच युअर थॉट्स, आपल्या विचारांवर लक्ष ठेवा. दोज बिकम युअर वर्ड्स, ते तुमचे शब्द बनत असतात. आपल्या शब्दांवर लक्ष ठेवा, कारण त्या शब्दातून तुमच्या कृती, ॲक्शन्स ठरत असतात. आपल्या ॲक्शन्स वॉच करा, कारण त्यातनं तुमच्या हॅबिट्स ठरत असतात, त्यात सवयी ठरत असतात. 21 दिवस एखादी गोष्ट केली तर हॅबिटमध्ये रूपांतरित होते. वॉच युअर हॅबिट्स, दॅट डिसाईड युअर कॅरेक्टर. तुमच्या सवयींमधनं तुमचं चारित्र्य घडत असतं, चांगलं चारित्र्य, वाईट चरित्र त्यातनंच घडत असतं. आणि दॅट कॅरेक्टर डिसाईड्स युअर डेस्टिनी, तुमचा भविष्यकाळ त्यातनं ठरत असतो. त्यामुळे अतिशय सुंदर अशा शाळेमध्ये तुमची पाल्य आहेत आणि निश्चितपणे त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वलच राहणार आहे. उज्ज्वल म्हणजे मटेरियल सक्सेस हे सगळ्यांना मिळतं मिळत नाही आहे. माझा बॅकग्राऊंड मला सांगत होते, मी एक प्लॅन केला 12वीनंतर, मला जे आवडतं तो इतिहासात मी एक इंजिनिअरिंगचं ॲडमिशन सोडून गेलो आणि सगळ्यांनी मला मूर्खात काढलेलं होतं. आता जसं ते आमचे कोल्हापूरचे वाड्याचे होते, ते त्यांना जसं वेड्यात काढलं, तसं मी इंजिनिअरिंग 91% ग्रुपला असताना हा आर्ट्सला का गेला, माझा विचार ऐकून कुणी निर्णय घेऊ नये, कारण आता सगळे IITians ISIPSमध्ये येताना दिसतात, मेडिकलची मुलं. आता 4 डॉक्टर इथले IASमधले जे मला भेटायला आले, ते सगळे 4 डॉक्टर नवीन मुलं आहेत, ती डॉक्टर आणि IITचे इंजिनियर्स होते. पण मला रस होता तो ह्युमॅनिटीजमध्ये होता. त्यामुळे प्लॅन केला. प्लॅन म्हणजे काय? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, अँड हू इज सपोज टू डू इट. त्याचा प्रॉपर पर्ट चार्ट, एक उद्दिष्ट ठेवलं. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल आणि टाईम बाउंड. आणि त्याप्रमाणे प्रयत्न केला आणि यश मिळालं. एक वयाच्या 23व्या वर्षी IPSमध्ये निवड झाली. आता जवळजवळ 22 वर्ष पोलीस खात्यात सेवा करतोय आणि आता तुमच्या शहराचा कमिशन